IIT, JEE, NEET किंवा MHT, CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग, तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये. प्रशस्त क्लासरूम, लॅबोरेटरी, लायब्ररी, प्रशस्त मैदान, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोयी. त्वरा करा, आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा. डीवाय पाटील अभिमत विद्यापीठाचा 12वा दीक्षांत समारंभ आज हॉटेल सयाजी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिमत विद्यापीठ बेळगावचे कुलगुरू नितीन गंगणे उपस्थित होते. या दीक्षांत समारंभात स्पाईन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शेखर भोजराज यांना DSC, तर क्रिडाईचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष RA पाटणकर यांना DLED या पदवीने सन्मानित करण्यात आले. या समारंभासाठी माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर कुलपती डॉक्टर संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. यावेळी तब्बल 605 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी 11 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. तसेच या कार्यक्रमामध्ये जगविख्यात मनकारोगतज्ज्ञ डॉक्टर शेखर भोजराज यांना डॉक्टर ऑफ सायन्स DSC, तर क्रिडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष RA पाटणकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स DLED या पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी पद्मश्री डॉक्टर DY पाटील, कुलपती संजय पाटील, अभिमत विद्यापीठ बेळगावचे कुलगुरू नितीन गंगणे, स्पाईन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शेखर भोजराज, कुलगुरू राकेश मुदगल, आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तसेच विद्यार्थी व पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.